नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण आहोत कमलाकर सावंत 5699 या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण माहिती घेणार आहोत अशीच एका छानपैकी विषयाची. खरं तर यंदा बऱ्यापैकी पाऊस झाला आहे, सगळा परिसरसुद्धा हिरवा होतो आहे आणि आता वेगवेगळ्या सणाचे उत्सवाचे दिवस चालू होतील. म्हणजेच बऱ्यापैकी बाहेर फिरायला, पर्यटन करायला आणि देवदर्शन करायला ही संधी आहे. पण या सगळ्या गोष्टीसाठी जात असताना सुरक्षित प्रवास आणि कमी खर्चात प्रवास करायचा असेल तर लाल परी आपल्या आवडीची असते. अशाच लाल परीच्या प्रवासामध्ये बऱ्यापैकी सुविधा अलीकडे झालेल्या आहेत, त्याच्यामुळे वृद्ध माणसाला संधी आहे, महिलांना संधी आहे, अपंगांना संधी आहे आणि विशेष करून अनेक पारितोषिक पात्र व्यक्तींनासुद्धा संधी आहे. त्यातच नवीन एक संधी आता येऊ घातलेली आहे आणि ती म्हणजे आवडेल तिथे प्रवास. आवडेल तिथे प्रवास यासाठी आपण 4 दिवसाचा जर पास काढला तर आपणाला 4 दिवसाच्या प्रवासामध्ये एसटीचं जेवढं तिकीट लागणार आहे त्यापेक्षा कमी पैसे भरावे लागतात. त्याच पद्धतीनं 7 दिवसाच्या प्रवासासाठीसुद्धा आपण आवडेल तिथे प्रवासाचं जर आपण कार्ड घेतलं तर निश्चितपणे आपल्या पैशाची बचत होते. आता ही योजना काय आहे हे समजून घेणे भाग आहे. परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी आवडेल तिथे प्रवास योजना राबविण्यात येत असते. यामध्ये साधी, जलद, शिवशाही या बसेसचा समावेश असतो. योजनेचा अनेक प्रवासी लाभ घेत असतात आणि महामंडळास आर्थिक उत्पन्न चांगल्या प्रमाणात त्यामुळे मिळतही असतं. राज्यात आवडेल तिथे प्रवास योजनेअंतर्गत 7 व 4 दिवसाचे पास दिले जातात. साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी, अर्थात साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती, आंतरराज्य आणि त्यासोबतच या मार्गासह ग्राह्य धरलेले असतात. निमाराम बसेससाठी मात्र स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाहीत. शिवशाही बसेससाठी देण्यात येणारा पास शिवशाही बसेससह साधी, निमाराम सर्व सेवेसाठी आंतरराज्य मार्गासह ग्राह्य धरण्यात येतो. या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास 10 दिवस अगोदर देता येणार असून कुठेही प्रवास करत असताना त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. आता कोणत्याही ज्यादा बसेससोबत कोणत्याही ज्यादा प्रवासामध्ये आपण त्याला वापरत असताना ती कोणत्या प्रकारची गाडी आहे एवढं मात्र आपणाला बघावं लागेल. आता एसटीचा आवडेल तिथे प्रवासमध्ये प्रवाशांना सवलतीत प्रवास करता यावा यासाठी महामंडळाकडून आवडेल तिथे प्रवास ही योजना राबवली जाते आणि त्याचा अनेकजण फायदा घेत आहेत. 7 आणि 4 दिवसाचा पास. साधी बस 4 दिवस 1120 रुपये, 7 दिवस 2020 रुपये आणि शिवशाही बस 4 दिवसासाठी 1520 रुपये तर 7 दिवसासाठी 3030 रुपये असे दर आहेत. लातूर जिल्ह्यात या योजनेचा अनेक प्रवासी लाभ घेत आहेत. साधी आणि जलद बसच्या बाबतीमध्ये विचार केला तर साधी जलद रात्र सेवा शहरी व यशवंती आणि आंतरराज्य बससेवेचा 4 दिवस पास हा 1120 रुपयेला आहे, म्हणजेच 1120 रुपये आणि 7 दिवसाचा पास हा 2020 रुपयांना देण्यात येतो. यामध्ये विविध बसेसद्वारे प्रवास करण्याची तुम्हाला मुभा आहे. शिवशाहीच्या बाबतीत जर विचार केला तर शिवशाही आसनी आंतरराज्यामध्ये 4 दिवसांचा प्रवास 1520 रुपये आणि 7 दिवसाचा प्रवास हा 3030 रुपयामध्ये करता येतो. प्रवासी शिवशाही बसमध्ये बसून वातानुकूलित बस असल्याचा फायदा घेऊ शकतात आणि त्यामुळे बरेचजण या योजनेमध्ये प्रसिद्धी देत आहेत. तर अशा पद्धतीचा लाभ लातूर जिल्ह्यातल्या लातूर आगारामध्ये शिवाय अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर आणि इतर आगारातसुद्धा घेतला जात असतो. त्याच पद्धतीनं आपणाला आपल्या पुढच्या नियोजनाचं प्रवासाचं नियोजन पक्कं करून अशा पद्धतीचे पास घेऊन जाणं हे आपणाला एकतर प्रवासाचं नियोजन होईल, त्यानंतर प्रवास भाड्यामध्ये सूट होईल, शिवाय प्रवास करत असताना तुम्हाला जास्तीत जास्त अंतराचा फायदा ह्याच्यामध्ये घेता येऊ शकतो. म्हणून आवडेल तिथे प्रवासासाठी तुम्हालाही प्रवासाची संधी घ्यायला हरकत नाही. धन्यवाद. ही माहिती कशी वाटली बघा, छान वाटली तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि जर आपण कमलाकर सावंत 5699 या यूट्यूबवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, ते करावं ही आपणाला विनंती.